नमस्कार मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला सध्याची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे भाजपच्या निलंबित बारा आमदारांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला आणि या सर्व बारा आमदारांचं निलंबन कोर्टानं रद्द केलंय या आमदारांना एका वर्षासाठी विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केलेलं होतं विधानसभा अध्यक्षांच्या कक्षामध्ये गोंधळ घातल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलेलं होतं आणि हा निलंबनाचा ठराव असंविधानिक आणि बेकायदेशीर असून हा ठराव विधानसभेच्या अधिकारांच्या पलीकडे असल्याचं सुप्रीम कोर्टानं महाविकास आघाडी सरकारला सुनावलं या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आहेत उदय सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार आणि तत्कालीन तालिका अध्यक्ष भास्करराव जाधव आहेत जाधव साहेब स्वागत आहे तुमचं न्यूज एटी लोकमतमध्ये जे काय संपूर्ण निकाल दिले आहेत तुम्हाला माहिती आहे तुमची काय प्रतिक्रिया पाहिजे असं आहे की अशा पद्धतीचा निकाल सुप्रीम कोर्ट देईल हे मला अपेक्षित नव्हतं आपल्या लोकशाहीमध्ये चार स्तंभ आहेत एक संसदीय लोक कार्यप्रणाली पत्रकारिता प्रशासन एकमेकाला पूरक अशा पद्धतीचं काम करणं हे अपेक्षित घटनेमध्ये आहे त्याचबरोबर कुणीही कोणाच्याही अधिकारामध्ये अधिक्षेप करायचा नाही आणि परस्पर चारी स्तंभांनी एकमेकाचा मान सन्मान वाढवून लोकशाही बलवान करणं बळकट करणं सुदृढ करणं ही घटनेला आणि घटनात्मक कार्यप्रणालीमध्ये अपेक्षित आहे परंतु आज विधानसभानं किंवा विधानमंडळानं किंवा विधानसभा अध्यक्षांनी ज्या बारा आमदारांना निलंबित केलं त्यांना निलंबित त्यांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं देऊन मला असं वाटतं की विधिमंडळाच्या कामकाजामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला आहे असं म्हटलं तर था वावगं ठरणार नाही आणि म्हणून आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की कायदेशीर लढाई सुरू होईल कायदेशीर लढाई सुरू होईल असं मला वाटतं आत्ता जरी सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला असला तरीसुद्धा हा निर्णय अध्यक्ष मान्य करतील की न करतील हे मी आता सांगू शकत नाही कारण या आमदारांना निलंबित जरी केलं असलं तरी त्यांच्या कामकाजापासून दूर ठेवलेलं नव्हतं त्यांच्या अधिकारापासून त्यांना दूर ठेवलेलं नव्हतं त्यांच्या मतदारसंघातून त्यांना दूर केलेलं नव्हतं त्यांना मंत्रालयामध्ये जाणं येणं कोणतेही कार्यक्रम घेणं याच्यापासून त्यांना परावृत्त केलेलं नव्हतं त्यांचा निधी त्यांना त्या ठिकाणी मिळत होता आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं हे निरीक्षण नेमलं की त्यांच्या मतदारसंघापासून त्यांना दूर ठेवलं गेलं हे खरं नाही फक्त आणि फक्त विधीमंडळाच्या आवारात येण्याकरता त्यांना बंदी आहे आणि विधीमंडळाच्या कामकाजामध्ये सहभाग घेण्यापुरेशीच त्यांना बंदी करण्यात आलेली होती आणि तो पूर्णपणे अधिकार हा अध्यक्षांचा असतो त्यामुळे सुप्रीम कोर्टानं जरी त्यांचं निलंबन रद्द केलं असलं तरी विधानसभा अध्यक्ष त्यांना विधीमंडळाच्या आवारामध्ये येण्यास परवानगी देतील की न देतील इथून खऱ्या अर्थानं आता कायदेशीर लढाईला सुरुवात होईल असं मला वाटतं भारतीय संविधानानुसार देशातले सर्व विधिमंडळ संस्था हे सार्वभौम असतात सार्वभौम विधिमंडळाला सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारे चॅलेंज करू शकतं का निर्णय देऊ शकतं का माझ्या माहितीप्रमाणे ही पहिली वेळ आहे असाच एक फार मोठा दुर्धर प्रसंग आणि फार मोठी घटनात्मक लढाई एकोणीसशे पासष्ट साली उत्तर प्रदेशमध्ये विधिमंडळाच्या निर्णयामध्ये कोर्टानं हस्तक्षेप केला होता आणि त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कायदेशीर लढाया लढल्या गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीचा प्रसंग उद्भवला नव्हता तो पुन्हा प्रसंग उद्भवलेला आहे विधिमंडळ हे सार्वभौम आहे विधिमंडळ विधानसभा ही घटनात्मक कायद्यानुसारच त्या ठिकाणी चालत असते आणि म्हणून त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिलेला असल्यामुळेच मी म्हणतोय की उद्या विधानसभा अध्यक्ष आणि विधीमंडळ काय निर्णय घेत आहे त्याच्यावरच खऱ्या अर्थानं हा निर्णय केवळ एका महाराष्ट्रापुर मग सकाळपासून जे काही बोकाळल्यासारखे एकदम चेकाळलेले दिसतात मला चेकाळलेले खरं सांगायला गेलं तर की महाराष्ट्र सरकारला चपराक आहे ठाकरे सरकारला चपराक आहे अरे देशामध्ये दे तुमची पण अनेक राज्य आहेत हा निर्णय केवळ एका राज्याला लागू ला होणार नाही तर हा निर्णय संपूर्ण देशातल्या राज्यांना लागू होईल केंद्र सरकारला सुद्धा लोकसभा राज्यसभेला सुद्धा हा निर्णय लागू होईल आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि त्याची अंमलबजावणी होईल इतकीही साधी आणि सोपी गोष्ट नाही तर मला असं वाटतं घटनेमध्ये काय याच्यामध्ये बदल घरकाडा करावा लागेल का कायद्यामध्ये तरतूद करावी लागेल का कायदा एखादा नवीन तयार करावा लागेल का आणि तो निर्णय पार्लमेंट म्हणून एकत्रितपणे देशाकरता घेऊ शकेल का इथपर्यंत हे प्रकरण लांबणीवर जाऊ शकतं पण ते सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांच्या आणि विधीमंडळाच्या हातामध्ये आहे मी माझं मत फक्त सांगितलं की या संदर्भातली लढाई संपलेली नाही राज्यसभेचे बारा खासदार यांचं देखील निलंबित करण्यात आलं त्यावेळेला देखील हा प्रश्न उपस्थित केला गेला होता केंद्रात भाजपचं सरकार आहे कुठेतरी राजकीय दबाव या निर्णयाच्या पाठीमागे दिसून येतोय का अहो तिथं तर भारतीय जनता पार्टीनं घटनेची पूर्णपणे पायमल्ली केली आहे आज सुप्रीम कोर्टानं आम्हाला सांगितलं की तुम्हाला दीर्घकाळ आमदारांना बाहेर ठेवता येणार नाही परंतुच भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं दिल्लीमध्ये राज्यसभेच्या खासदारांनी मागच्या अधिवेशनमध्ये काहीतरी आक्षेपार्ह काही काम केलं होतं गोंधळ केला होता, होता किंवा सरकारचे काही आक्षेप असतील तर त्यांना पुढच्या अधिवेशनमध्ये सस्पेंड केलं निलंबित केलं देशाच्या इतिहासामध्ये मागच्या अधिवेशनमध्ये घडलेल्या घटनेबद्दल पुढच्या अधिवेशनमध्ये शिक्षा देणं हा एक नवीन पायंडा पडला आहे हा एक नवीन प्रेसिडेंट पडला आहे आणि परंतु भारतीय जनता पार्टीची सवय काय की आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून इथं फक्त झालं ते फक्त कायद्याला धरून झालं आणि तिथे पण झालं ते फक्त कायद्याला आम्ही केलं ते फक्त कायद्याला धरून झालं आणि याने केलं ते कायद्याला विरोधात केलं असं सोयीनं राजकारण भारतीय जनता पार्टीचं जिकडे तिकडे सुरू आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून ते आता अशा पद्धतीनं विधानं करतायत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये काहीतरी राजकीय दबाव आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतोय मी असं काही विधान राजकीय दबाव आहे असं काही करणार नाही परंतु आता कोर्टा ना ना सुप्रीम कोर्टानं सुद्धा एका गोष्टीची आपल्या महाराष्ट्र सरकारनं एक गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आणून देण्याची वेळ आलेली आहे की गेल्या चौदा सोळा महिन्यापासून राज्यपालांनी महाराष्ट्र सरकारचे बारा आमदार राज्यपाल नियुक्त जी महाराष्ट्र सरकारने दिलेली यादी राज्यपालांनी मंजूर करायची असते ते अद्याप केलेले नाहीत त्याचं कारण दिलेलं नाही त्याचं उत्तर दिलेलं नाही आता महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला विचारलं पाहिजे की जर दोन महिने आमदार बाहेर राहिले तर ते त्यांच्या हक्कापासून आणि मतदारसंघापासून दूर राहतात या विधान परिषदेच्या आमदारांना सुद्धा मतदारसंघ ठरवून दिलेले आहेत अशा आमदारांना सुद्धा त्यांच्या हक्कापासून कर्तव्यापासून अधिकारापासून जनसेवेपासून दूर ठेवता येतं का हा प्रश्न विचारण्याची संधी आता महाराष्ट्र सरकारला सुद्धा आली असं मला वाटतं विरोधी पक्ष भाजपने हा प्रश्न निर्माण केला आहे की राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा प्रश्न ही पूर्णपणे वेगळी बाब आहे वेगळी घटना आहे किंवा वेगळं प्रकरण आहे आणि त्यांचं जे निलंबन केलं ते पूर्णपणे वेगळं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या त्यांचं म्हणणं आहे असं आहे की भाजपा हे नेहमी सोयीनं बोलणारा पक्ष आहे भाजपाच्या सोयीचं काय आपलं ते खरं हे नेहमी त्यांची बोलण्याची सोय आहे घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी भारतीय जनता पार्टी दाखला काय देते की घटनात्मक पायमल्ली केली यांनी विधा विधानसभा अध्यक्षांनी म्हणजे तालिका अध्यक्ष म्हणून मी केली असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे आता तर देवेंद्र फडणवीसांची मी मुलाखत बघितली की ज्यांना घटनात मान्य नाही त्यांना चेअरवर बसू देऊ नका म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पार्टीनं ना माझ्या नावाचा किती धसका घेतला आहे ते मात्र स्पष्ट दिसून आलं त्यांना असं वाटत होतं की आम्हाला कोणी बिनतोड अशा पद्धतीचं उत्तर देऊ शकत नाही आम्हाला कोणी कायदेशीर काय त्या ठिकाणी आमचं तोंड बंद करू शकत नाही परंतु त्यांनी माझ्या नावाचा धसका घेतलेला दिसतोय मला चेअरवर बसवायचं न बसवायचं हा काय माझा अधिकार नाही ते नेते बघून घेतील त्याची मी फार काही चिंता करत नाही परंतु बारा आमदारांचा मुद्दा सुद्धा उपस्थित करत असताना आता जे सस्पेंड केलेले बारा आमदार ते घटनात्मकदृष्ट्या चुकीचं होतं आणि मग ही नियुक्ती घटनात्मकदृष्ट्या चुकीची नाही आहे त्यामुळे तो विषय वेगळा हा विषय वेगळा सोयीनं न बोलणं हा भाजपचा धंदाच आहे त्यात नवीन काय आहे भाजपने जेव्हा हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणजे सत्यमेवचे हो येते तुमचं काय उत्तर असणार आहे असं असं आहे की ठीक आहे मला मी सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय संपूर्ण देशाला लागू होईल परंतु याच्यामध्ये खूप कायदेशीर अशा पद्धतीच्या सुद्धा होतील असं मला वाटतं कायदा तज्ज्ञांची का, का, घटना तज्ज्ञांचं याच्यावर तर मत येईल मुलाखती येतील आणि यातून एक चांगल्या प्रकारचा जे मंथनातून त्या ठिकाणी चांगलं लोणी बाहेर पडावं तसं एक निकोप अशा पद्धतीचा निर्णय यातून बाहेर पडावा एवढीच माझी अपेक्षा आहे त्यामुळे सत्यमेव जयते म्हणायची वेळ त्याही वेळेला त्यांनी ठेवावी एवढंच मला म्हणायचं आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमच्या बारा आमदारांचं म्हणजे भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन केलं त्यामागे मोठं षडयंत्र होतं कट कारचं होतं त्यानुसार हा निर्णय घेतला गेला बेछूट आरोप करणं वाटेल आरूप खोट मदे ते आरोप करणं खोटं बोलणं आपल्या सोयीचं बोलणं ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा कोणीही हात धरू शकणार नाही ते काय सातत्यानं सांगतायत की आमचं संख्याबळ कमी करा संख्याबळ कमी करून सरकार वाचवायचं हे काम केलं अरे सत्ताधारी पक्षाकडे एकशे सत्तर आमदार आहेत एकशे सत्तर आमदार आहेत ते तुमचं संख्याबळ कशाला कमी करतील तुम्हाला काय आम्ही सांगितलं होतं का की ओबीसीच्या ठरावाला विरोध करा माईक ओढा कागद फाडा शिवीगाळ करा सभागृह स्थगित झाल्यानंतर अध्यक्षांच्या चेंबरमध्ये जा तिथे अध्यक्षांना शिवीगाळ करा धक्काबुक्की करा हे काय आम्ही तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे तुम्ही केलेलं कृत्य आज सगळ्या जगानं बघितलंय आणि आताही सगळ्या स्क्रीनवर दिसतंय हे कृत्य केल्यानंतर सुद्धा तुम्हाला निलंबित करायचं नाही आणि मग ते निलंबित केलं की के के राजकीय षडयंत्र मग तुमचं म्हणणं काय अध्यक्षांना तुम्हाला मारायचं होतं दरवाजे बिरवाजे लावून दरवाजे वगैरे तुम्ही लावलेत इथपर्यंत तुमची मजल गेली कोणत्या लोकशाहीचा गप्पा मारता तुम्ही परंतु झालंय कसं भारतीय जनता पार्टीचे लोक काय वाटतील ते आरोप करतात आणि आमच्याकडून त्यांना जो प्रतिवाद केला पाहिजे जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे ते थोडं आम्ही दुर्लक्ष करतो त्यामुळे ते, ते नेहमीच खोटं बोलत राहतात आता त्याला काय करणार तुम्हाला पुन्हा तालिका अध्यक्ष विधानसभेचे ते करू नये असं देखील मागणी केली जाते <laughs> मी मी आता देवेंद्र फडणवीसांची मुलाखत बघितली की त्यांचा उंगली निर्देश माझ्याकडे होता त्यांनी माझं नाव नाही घेतलं परंतु मला आता तालिकेवर बसवू नये याच्यातच त्यांनी माझ्या नावाचा किती धसका घेतला आहे हे स्पष्ट दिसतं त्यामुळं मला बसवलं काय नाही बसवलं काय मी चुकीचं काम कधी गेलं नाही चुकीचं काम कधी करणार नाही परंतु एक मात्र मी सांगेन की मी जर त्या जागेवर असेन असं आता नाहीच आहे किंवा तशी शक्यताही नाही आहे परंतु जर असतो तर आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात अख्ख्या देशामधल्या सगळ्या संसदेला आणि सगळ्या विधानमंडळांना जागं करून निश्चित स्वरूपाचा ठोस असा कायदा करेपर्यंत असतो धन्यवाद भास्करराव न्यूज एटीन लोकांशी बोलल्याबद्दल आणि तत्कालीन अध्यक्ष भास्करराव जाधव यांनी संपूर्ण घटनाक्रम आणि एकूणच भाजपने जे काय प्रतिक्रिया दिल्या त्याला प्रतिक्रिया देखील दिलेली आहे जे जे उदय धन्यवाद या सगळ्या संवादासाठी त्यामुळे ज्या वेळेला सभागृहामध्ये भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातलेला होता तेव्हा तालिका अध्यक्ष होते भास्कर जाधव आणि हा निर्णय सगळा त्यांनी घेतलेला होता आणि म्हणूनच भास्कर जाधव यांच्याशी आम्ही हा सगळा संवाद साधला सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर याच प्रकरणी भाजपच्या ज्या निलंबित आमदारांमध्ये आशिष शेलार यांचा देखील समावेश होता त्यांची प्रतिक्रिया काय होती तीही ऐकूयात बारा निलंबित आमदारांचं निलंबन हे अवैध आणि असंवैधानिक ठरवलेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यासाठी आमदार आशिष शेलार आहेत जे सुद्धा निलंबित होते अशी जी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आपली काय प्रतिक्रिया आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या निवाडा आणि निर्णयामुळे समाधानी आहोत आनंदी आहोत आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो कारण आमच्यावरचा अन्याय तर दूर केलाच पण देशातील जनतेसमोर सत्यही आणलं आणि बरोबरीने महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारचं कार्यपद्धती निर्णय आणि शिक्षा हे किती अवैध आहेत ही स्पष्टता आणलेली आहे आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने ऑपरेटिव्ह ऑर्डरमध्ये उच्चारलेले तिन्ही शब्द हे शहाण्यास शब्दांचा मार अशी आहेत महाराष्ट्र सरकारचा निर्णय ठराव हा अवैध असंविधानिक आणि तर्कहीन आहे आता सरकारने स्वतःच्या केलेल्या कारवाई आणि निर्णयाबद्दल आत्मपरीक्षण करून जनतेची माफी मागावी आशुजी पहिल्या दिवसापासून भाजपचं असं म्हणणं होतं की हे असंवैधानिक पद्धतीनं अवैध पद्धतीनं करण्यात आलेलं निलंबन आहे परंतु हे एक ऐतिहासिक असा हा निर्णय आहे कुठल्या कुठल्या नियमांची पायमल्ली केली होती हे निलंबन करत असताना आणि या निर्णयाचे आता किती दूरगामी परिणाम होते या निर्णयाचे दूरगामी परिणाम आहेत संपूर्ण देशातील सर्व राज्यातील विधानसभांना एका अर्थाने दिशादर्शन देणार आहे लोकशाहीला अजून मजबूत करण्याची प्रक्रिया सांगणार आहे संपूर्ण निवाडा आल्यावर त्याच्यावर अजून स्पष्ट बोलू पण पहिल्या दिवसापासून आतापर्यंत लीड पिटिशनर असल्यामुळे मी सगळ्या सुनावणीला हजर होतो हजर म्हणजे ऑन व्हर्च्युअली आणि त्या सगळ्या गोष्टीं मी ऐकल्यासुद्धा आहेत निवाड्यामध्ये नेमकी काय शब्द येतात ते पाहावं लागेल पण भारतीय संविधान महाराष्ट्र विधमंडळाचे असलेले नियम नियमावली प्रथा परंपरा लोकशाहीची मूल्य आणि अगदी या निवाड्यामध्ये थेट अठराशे शहाऐंशी ला बाल्टनच्या केसमध्ये झालेला निर्णय इथपासून सगळ्या गोष्टींची उखळ झालेली आहे आणि त्यामुळे इतक्या अभ्यासांती झालेलं लँडमार्क जजमेंट आहे आम्हाला खूप आनंदाने याचा समाधान आहे निर्णय जरी झालेला असला तरी तो लागू करायचा की नाही असं जर ते म्हणत असतील तर पुढे भाजपची भूमिका काय असेल कारण केवळ उच्च न्यायालय नाही त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलं आणि इथे सुनावणीनंतर आता इतका ऐतिहासिक निर्णय झाले सर्वोच्च न्यायालय स्वयंस्पष्ट आहे ऑपरेटिव्ह ऑर्डरमध्ये आणि ऑपरेटिव्ह ऑर्डर स्वयंस्पष्टता जर सरकारमध्ये बसलेल्या किंवा सरकारमधल्या लोकांनी पुन्हा एकदा अहंकारामध्ये उर्मटपणामुळे जर त्याच्यावर काही वेगळा निर्णय घेतला योग्य त्या सुद्धा आम्ही कायदेशीर प्रक्रिया करू मुंबई तर सर्वोच्च न्यायालयानं घेतलेल्या या निर्णयासंदर्भात विधानसभा अध्यक्ष मत मांडू शकतात असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडलंय ऐकूयात न्यायालयाने ना रद्द ठरवलं मला असं वाटतं तो अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो म्हणजे संसद परिसर हा लोकसभा अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली असतो आणि विधानसभेचा परिसर हा विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात असतो हे दोघे जे निर्णय घेतात त्याची अंमलबजावणी केली जाते सर्वोच्च न्यायालयानं घेतलेला निर्णय बारा आमदारांसंदर्भात संदर्भात मला वाटतं विधानसभेचे अध्यक्ष आपलं मत व्यक्त करू शकतात कारण एखादा निर्णय घेतल्यावर विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यावरती न्यायालयाचा दबाव बंधनकारक आहे की नाही याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही पण नसावा विधानसभेचे अध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष सार्वभौम हो त्यांना काही अधिकार दिलेले आहेत आणि त्यानुसार ते काम करतात तर सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय आणि त्याच संदर्भात आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकतोय भाजपच्या काही नेत्यांच्या आणि त्याच सोबत सरकारमधल्या काही नेत्यांच्या प्रतिक्रिया थोड्याच वेळापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरती टीका केली ते काय काय म्हणाले ऐकूयात आता सहा महिने तसे झाले आहेत तुम्हीच विधानसभेनेच हा निर्णय घेऊन सरकारने हा निर्णय घेऊन यांना परत घ्यावं म्हणजे आमच्या विधानसभेची अब्रू वाचेल आणि जो आपला सर्वोच्च अधिकार मिळालेला आहे हा अधिकारी अबाधित राहील याच्या कक्षेमध्ये न्यायालयाला शिरता येणार नाही आणि न्यायालयानेच ही संधी दिली आहे म्हणजे न्यायालयानेच सांगितलं आहे की तुमच्या कक्षेत आम्हाला शिरायचं नाही त्यामुळे तुमची असंवैधानिक कृती ही तुम्ही त्या ठिकाणी ठीक करा आणि या लोकांना परत घ्या मात्र अहंकारी सरकारनं ते अमान्य केलं आणि आज एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय सर्वोच्च न्यायालयाने ही संपूर्ण कृती असंवैधानिक ठरवली आहे इलिगल इरॅशनल अशा प्रकारचे अतिशय कठोर शब्द सर्वोच्च न्यायालयाने वापरले आहेत म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या असंवैधानिक कृतीला ही एक थप्पडच आहे की जी या निर्णयामुळे लागलेली आहे हा निर्णय असा आहे की ज्या निर्णयानंतर खर तर या सरकारवर जबाबदारी फिक्स झाली पाहिजे हे षडयंत्र रचणारे कोण होते सभागृहामध्ये येऊन खोट्या स्टोऱ्या सांगणारे कोण होते या ठिकाणी या आमदारांना विक्टिमाइज करणारे कोण होते हे देखील आता समोर आलं पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी ही कारवाई केली त्यांनी या बारा मतदारसंघातले नागरिकांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे नाव ठरवून जे लोक नाही आहेत अशा लोकांना देखील त्यामध्ये टाकून आणि कोण भाजपचा ऍक्टिव्ह आहे कोण बोलतोय कोण जास्त संघर्ष करतोय अशी नावं वेचून वेचून या ठिकाणी त्यांना सस्पेंड करण्यात आलं आणि माझं तर स्पष्ट मत आहे अशा प्रकारचं सस्पेन्शन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संसदीय कामकाज मंत्री वरिष्ठ मंत्री या सगळ्यांच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाही त्यामुळे तर हे सगळेच याला जबाबदार आहे भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबना संदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेल्या या या निर्णयानंतर या सगळ्या काही प्रतिक्रिया आल्या त्या आपण ऐकल्या आणि यासोबतच या बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करत राहा